फुलेवाडी रिंग रोडचं काम गेल्या 8 वर्षापासून रखडलंय. अनेक वेळा आंदोलनं मोर्चे काढूनही या कामाला गती आली नाही. इथल्या रहिवाशांनी नुकतंच रास्ता रोको आंदोलनही केलं होतं. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील निर्माण कन्स्ट्रक्शनच्या वतीनं या कामाचा ठेका स्वीकारण्यात आलाय. रस्त्याचं काम सुरूही करण्यात आलं. रस्ता पूर्ण झाल्यानंतर पुढील 4 वर्ष रस्त्याचं कोणतंही काम निघणार नाही अशी हमी निर्माण कन्स्ट्रक्शनचे अरुण पाटील यांनी दिली. फुलेवाडी रिंग रोडचा रस्ता बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक ठेकेदारांनी या रस्त्याचं काम अर्धवट अवस्थेत सोडून गेल्यामुळं रस्त्याचा प्रश्न अधिकच जटील बनला होता. या पार्श्वभूमीवर दर्जेदार रस्ते बांधकामासाठी प्रसिद्ध असलेल्या निर्माण कन्स्ट्रक्शनच्या वतीनं हे काम स्वीकारण्यात आलंय. ठेकेदारानं या कामाला सुरुवातही केली आहे. अत्यंत उत्तमरित्या हा रस्ता बनवण्यात येणार असून वेळेत रस्त्याचं काम पूर्ण होईल. त्यानंतर पुढील 4 वर्षात या रस्त्याचं कोणतंही काम निघणार नाही अशी ग्वाही अरुण पाटील यांनी दिली. दरम्यान रस्त्याचं काम सुरू झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. 3 वर्षे प्रलंबित असणारा फुलेवाडी रिंग रोडचा ठेका माझ्या कंपनीला निर्माण कन्स्ट्रक्शन कोल्हापूर गेल्या आठवड्यात मिळालेला आहे आणि तत्परतेनं ह्या मेन रोडची जी काही पावसाळ्यापूर्वीची काळजी घ्यायला पाहिजे ती आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आज केलेलं काम सुरुवात केलेलं काम संपेपर्यंत बंद करणार नाही.